बदलापुर मामले का आरोपी अक्षय शिंदे की सोमवार को मौत हो गई। इस पर अब विरोधी दल सरकार पर निशाना साध रहे हैं। विरोधी दलों पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि यही लोग पहले आरोपी को फांसी देने की मांग कर रहे थे। मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि विरोधी दुष्ट बुद्धि के प्रति सहानुभूति जताने की कोशिश कर रहे हैं। जब उसने बलात्कार होने पर पुलिस पर हमला किया था, यह आश्चर्यजनक है कि वे सहानुभूति तब दिखाते हैं जब वे वास्तव में मौजूद नहीं होते हैं। पहले कहते थे फांसी दो और अब वही लोग पुलिस वाले से सहानुभूति रखते हैं। पुलिस पर भरोसा ना करें, पुलिस राजनीतिक दलों की कार्यकर्ता नहीं है। निश्चित नहीं है कि विपक्ष वोट के लिए क्या करेगा। राजकारण करून एक दृष्टबुद्धीचा बलात्कारही होता आणि त्यांनी पोलिसांवर हमला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणं, पोलीस ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात, कष्ट करतात, त्यांना आपण अशा पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं, आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे। हजारो लोक या बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये एकत्रित येऊन या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते। तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं, राजकारणासाठी राजकारण होता कामा नये। यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर अटकवावं, महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो। आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे। मागा तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं। खरं तर पोलिसांवरही विश्वास ठेवायचा नाही का? ते पोलीस तर काही कोणी राजकीय पक्षाचे सदस्य नाही, त्यांच्या जीवावर जर कोणी उठला तर ते वाट पाहतील का? आता तर्क वितर्क की त्यांनी पायावर गोळ्या मारल्या, मग तुम्ही पायावर का मारल्या नाही? मला वाटतं की हे तर्क वितर्क आणि विरोधकांनाही एक नवीन व्यसन लागलं आहे। कसाब चाय गोळीतून हेमंत करकरेजी शहीद झाले नाही असं म्हणणारे हे लोक आहे, कपोकल्पित कथा करायच्या, आणि तेव्हा यांचंच सरकार होतं। फासावर कसा पटकला तेव्हाही यांचंच सरकार होतं। पण मतासाठी काय करतील याचा काही भरोसा ठेवता येत नाही। महत्त्वाचं तर राहणारच आहे, अमितभाई निवडणुकीच्या संदर्भात अमितभाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे। आपण या अगोदरही बघितलं ज्या ज्या राज्यामध्ये त्यांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या त्या त्या राज्यामध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकत गेली। आणि अमितभाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे, माझा विश्वास आहे की अमितभाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोहोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमितभाई करते। केंद्रीय मंत्री अमित शाह के महाराष्ट्र दौरे पर बात करते हुए उन्होंने कहा कि अमित शाह चुनाव पर बारीकी से नजर रखकर सकारात्मक चुनाव कर रहे हैं। जिन क्षेत्रों में उन्हें जिम्मेदारी दी गई है वहां बीजेपी को सफलता मिली है। आता एखादा महत्त्वाचा विषय असेल आचार संहितेपर्यंत तो कसा टाळता येईल असा प्रयत्न काही अधिकारी काही मुचके। आणि म्हणून मी काल अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सरकार आमचंच येणार आहे, काहीही झालं तरी सरकार आमचं येईल। कारण आता ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे निर्णय केले त्या निर्णयालाच कुठंतरी काही अधिकारी कमी जास्त होईल अशा पद्धतीने वागतात। आणि म्हणून मी म्हणालो की मग मनरेगाची मजुरी असेल, मी स्वतः शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो, पण कधी कधी मग मनरेगाची मजुरी ही 7 दिवसात देण्याचा निर्णय कायदा आहे। आणि तुम्ही जर 2-2 महिने मनरेगाची मजुरी दिली नाही याचा अर्थ काय समजायचा? तुमचा पगार तुम्ही घ्यायचा, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आहे,
कमीत कमी जेव्हा तुमच्या ताटामध्ये तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य अन्न वाढत असेल तेव्हा त्या शेतकऱ्याची आठवण ठेवायची नाही का की या शेतकऱ्याच्या कष्टातून हे अन्न माझ्या पोटात चाललं आणि त्याचा पीक विमा देताना एकदा नव्हे चारदा जर आम्ही सांगितलं की आम्ही हा पीक विमा या तारखेपर्यंत देऊ आणि त्याला उशीर करायचा आणि म्हणून मग या संदर्भामध्ये त्या सर्व अधिकाऱ्यांना चेतावणी देण्याची आवश्यकता होती की आपण असे वागाल तर याद राखा सरकार आमचंच येईल आणि तेव्हा मात्र तुमच्या उदासीन धोरणाचा शेतकरी विरोधी धोरणाचा गरीब विरोधी धोरणाचा तुम्हाला हिशोब चुकता करावाच लागेल. जर आपण तुलना केली तर अनेक देशांमध्ये सुद्धा आपला वारसा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा त्या देशापेक्षाही पुढे आहे. याला योग्य पद्धतीने प्रदर्शित करणं यासाठी योग्य व्यवस्था निर्माण करणं संसाधनं भौतिक निर्माण करणं आर्टिस्ट कलाकार यांच्या संदर्भामधल्या ज्या दुर्मिळ अशा पद्धतीच्या कला आहेत त्या जतन करणं अशा अनेक 10-15 विषयांवर या संदर्भामध्ये सांस्कृतिक धोरणामध्ये तरतुदी केल्या आहेत. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष होते, मी त्या समितीचा अध्यक्ष होतो आणि या या क्षेत्रामध्ये मग ग्रामीण कलावंत असतील, आमचे आदिवासी कलावंत असतील, विविध म्हणजे आम्ही एवढे प्रकार त्यामध्ये वाढवले आहे. आणि महत्त्वाचा एक निर्णय आम्ही काल घेतला तो म्हणजे अनेकदा धोरण येतं आणि ते मग कपाट बंद होतं. त्या धोरणाला अनुरूप अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने यंत्रणा नसते, कारण जेव्हा एखादं धोरण करतं तेव्हा ते फक्त त्या विभागापुरतं मर्यादित नसतं, अनेक विभागाला त्याची अंमलबजावणी करायची असते. कधी उच्च शिक्षण विभाग असतो, कधी शिक्षण विभाग असतो, कधी या संदर्भामध्ये पर्यटन विभाग असतो. आणि यासाठी आम्ही एक स्थायी समिती करण्याचा निर्णय केला की ज्या स्थायी समितीवर ही जबाबदारी आम्ही देतो आहे की यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. आता एक असा वाद्य बनवणारा कलावंत आहे जे वाद्य आता जगात कोणी बनवत नाही, ते महाराष्ट्रात बनवतात, गरीब आहे. मग अशाला मदत करून अशा ज्या काही गोष्टी आहे या लुप्त होता कामा नये. आता एकदा लुप्त जागेवर मग कोणीच बनवणार नाही, मग त्याचं ट्रेनिंग करता येईल का? मग गुरु शिष्य परंपरेतून या गुरुकडे आपल्याला काही शिष्य पाठवता येईल का? अशा अनेक गोष्टी या सांस्कृतिक धोरणामध्ये. सोमवार को हुई कैबिनेट की बैठक में मंत्री सुधीर मुनगंटीवार ने अधिकारियों के प्रति नाराजगी व्यक्त की थी. इस पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि आचार संहिता जैसे महत्वपूर्ण विषय से कैसे बचा जाए यह जानने का प्रयास किया जा रहा है. कुछ अधिकारी नकारात्मक है, कारण पता नहीं है क्या माविया के प्रेम में यह नकारात्मक है. मुख्यमंत्री ने स्पष्ट किया कि जनहित के लिए आचार संहिता का इंतजार करने की जरूरत नहीं है. नाही, व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल. आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल. आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं. नाना पटोले असाही आरोप केला आहे की हे सगळे आरएसएस आणि भाजपची शाळा आहे, त्यांना वाचवण्यासाठी शिकंड करत असल्याचा त्यामुळे झालं. हा आता त्यांचा एक सवंग लोकप्रियतेसाठी त्यांची एक नवीन सवय जळली आहे की हे संघाची शाळा, ही याची शाळा, त्याची शाळा. मागे ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना घाई झाली आहे मुख्यमंत्री व्हायची. त्यांना असं वाटतं आहे की आता लवकर आपण कधी मुख्यमंत्री होतो. आणि आता ठीक आहे, बाशिंग मांदल्यावर अशा गोष्टी होतात. अजित पवारांना कुठंतरी जाणीवपूर्वक हे बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे, नाही मला वाटतं की महाविकास आघाडी काही लोकांना हाताशी धरून असं नरेटिव्ह पसरवत आहे. कागज अजितदादाशी कागही आमची चर्चा झाली, वर्धेच्या सभेतही चर्चा झाली. आता अजितदादाची स्पष्ट भूमिका आमच्यासोबतच पुढे जाण्याची आहे आणि आमची भूमिका अजितदादाला सोबत नेण्याची आहे. त्यामुळे मला वाटतं की जागा वाटप चालू आहे, अतिशय आनंदात आहे, हसत खेळत कॅबिनेटमध्ये आम्ही सर्वजण बसतो. मग अशा कपोकल्पित गोष्टी करणारे, नरेटिव्ह सेट करणारे कोण आहे? अशा पद्धतीने खूपदा
पहिल्यांदा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की अजितदादाचे आमदार आमच्याकडे येणार. मग साधारणतः एक महिना हा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की अजितदादाचे आमदार तर काही येतच नाही आहे. अजितदादाचे आमदार इतका प्रयत्न करून मग आता दुसरा नरेटिव्ह सेट करायचा की अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार. मग जे आमदार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना वाटायचं नाही नाही सगळं मग आता अजितदादा बाहेर येत आहे तर आपण तुतारी फुंकूनच बघू. हे सर्व नरेटिव्ह आहे, हे षडयंत्र आहे. आणि हे खरं आहे की महाविकास आघाडी हे षडयंत्र करण्यामध्ये यांचा कुणी हात पकडू शकत नाही, नरेटिव्ह सेट करण्यामध्ये कुणी हात पकडू शकत नाही. आणि खोटं बोलण्यामध्ये तर ऑलिम्पिकच्या आयोजकांनाही सुवर्ण मेडल नाही गोल्ड मेडल या स्पर्धेसाठी ठेवू ग तर ते मात्र महाविकास आघाडी घेतल्याशिवाय राहणार. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट. The cool new Glanza. Go hatchin', go awesome.